एक तर आपण जी काही पदं यांना दिली होती, अफाट खायला अफाट, आणि गंमत अशी आहे की ज्याने आरोप केले तेच आता त्यांना, म्हणजे मला भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसची खरंच कीव येते की भ्रष्टाचारी माणसांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचावं लागते. अरे मग तुमचे सगळे आचार विचार, ते माळगी प्रबोधिनीतले संस्कार गेले कुठे? आणि आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आलेली आहे ती फार धोकादायक आहे. ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचा त्यांनी वापर करून फेकण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न किंवा तसाच डाव हा उद्या नरेंद्र मोदी काय खेळणार आहेत ते त्यांच्या अध्यक्ष नड्डांनी सांगितलेले आहे. नड्डांनी सरळ सांगितले की आजपर्यंत आम्हाला आरएसएसची गरज होती, आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आम्हाला आरएसएसची गरज नाही. मग आज तुम्ही लिहून ठेवा, हे परत तर सत्तेवर येतच नाहीत, पण आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे, कारण हे आरएसएसवरती बंदी आणतील. जे शिवसेनेला नकली सेना म्हणतात ते संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील, आणि वल्लभभाई पटेल ज्यांना आपण सरदार वल्लभभाई पटेल, एक पोलादी पुरुष लोहपुरुष ज्यांचा सगळ्यात जगातला मोठा पुतळा हा नरेंद्र मोदींनी केला, त्याच नरेंद्र मोदींना मला विचारायचं आहे की वल्लभभाईंचा पुतळा तुम्ही केला, आम्ही पटेलांना मानतो कारण त्यांनी तसं कर्तृत्व दाखवलं होतं, पण त्याच पटेलांनी आरएसएसवरती बंदी घातली होती, तशीच बंदी तुम्ही आरएसएसवर का घालताय? तुमच्या संपूर्ण आरएसएसचं केडर जे आहे, घरदार सोडून तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी ते झटले, त्यांच्यावरती तुम्ही आता बंदी घालायला नाही घालत? आपल्यावरती टीका करतात की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, अजिबात होणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही आरएसएसवरती बंदी का घालायला निघालात? तुम्हाला त्यांनी जन्म दिला, पूर्ण राजकारणामध्ये ताकद त्यांनी दिली, आणि त्या आरएसएसवरती बंदी घालायला निघाला. अफवांचं एक जे पीक काम जे आता काढतायत, सुपारीवाज अनेक आहेत. काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्कवरती जमले होते, इधर से उधर से सगळे गोळा केले होते, सगळे किरायसे सगळे म्हणजे सुपारीवालेच. तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत, त्यांनी सांगितलं की उद्या हे निवड, म्हणजे आपल्या एका उमेदवाराची इकडे बोलले, यांना का मत देत आहे, हे निवडून आल्यानंतर उद्या हे मोदींकडे जाणार. तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडंसं कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अरे जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता, पण तुम्हाला गाड्याला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये. आम्ही जे काही लढतो आहोत ते हुकुमशाही गाडून टाकायला लढतो आहोत, आणि आता सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं दर्शन